नमस्कार, आज आपण मराठी विषय अभ्यासणार आहोत. तर मुलांना सांगा बरं, तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कशाचा वापर करता? आपल्याला एका गावावरून दुसऱ्या गावावर गावाला जाण्यासाठी कशाचा वापर करता बरं तुम्ही? बस. हा, बसचा वापर करता. अजून कशाने जातो बरं? गाडी, बस, गाडी, बकरा, कशाने? बस, विमान, बस, रेल्वे, रेल्वे. बस, गाडी, रेल्वे, विमान, अशा वेगवेगळ्या वाहनांचा तुम्ही उपयोग करता ना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी? रिक्षा. हा, खूप छान. तर आजच्या आपण पाठामध्ये या सर्वांना मिळून काय म्हणतात? रेल्वे, बस, गाडी, या सर्वांना मिळून काय म्हणतात? वाहने. म्हणजे आजच्या आपण पाठामध्ये पाहणार करून घेणार आहोत वाहनांची ओळख. आजचा आपला विषय आहे मराठी घटक वाहनांची ओळख. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांचा उपयोग करतो, म्हणजे बस, गाडी, रेल्वे, विमान, अशा विविध वाहनांचा उपयोग करतो, हो ना, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. तसं आजच्या आपल्या पाठामध्ये आपण त्या वाहनांची ओळख करून घेणार आहोत. मला सांगा बरं, या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? विमान, जहाज. हा, विमान, जहाज, हेलिकॉप्टर. जहाज, हेलिकॉप्टर, पॅराशूट, ट्रेन, कार, बाईक, बस, सायकल, रिक्षा. हा, याचा उपयोग करताना तुम्ही दुसरीकडे जाण्यासाठी, हा, कुठेही जाण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी याचा उपयोग करताना सायकलचा, मोटरसायकल, रिक्षा, कार, रेल्वे, विमान, जहाज. तर मला सांगा बरं, जहाज कुठे आहे? पाण्यामध्ये चालते. हा, आणि हे हेलिकॉप्टर, पॅराशूट, हे कुठे चाललेलं दिसतंय तुम्हाला? आकाशामध्ये, हो ना. आणि सायकल, मोटरसायकल, रिक्षा, हे कुठे चालतायत रे? रोडवर चालतायत. हो, खूप छान. हा, जहाज कुठे चालतंय? पाण्यावरती चालतंय. हेलिकॉप्टर, पॅराशूट, विमान कुठे चालतायत? आकाशात. आणि कार, मोटरसायकल, सायकल, रेल्वे, रिक्षा, हे कुठे चालतायत? जमिनीवर, म्हणजे रस्त्यावर चालतायत. म्हणजे वाहन वेगवेगळ्या प्रकारे चालतात. म्हणजे वाहनांचे किती प्रकार पडतात? तीन प्रकार पडतात. पाण्यात चालणारे, पाण्यावर चालणारी, आकाशात उडणारी आणि जमिनीवर चालणारी. तीन प्रकारची वाहनं दिसतायत ना तुम्हाला चित्रामध्ये? हा, तर आपण पहिला प्रकार पाहूया, जमिनीवर चालणारी वाहने. आता जमिनीवर कोणती वाहने चालतायत त्या चित्रामध्ये पहा बरं, कोणती वाहने दिसतायत तुम्हाला? बस, ऑटो रिक्षा, मोटरसायकल, ऑटो रिक्षा. हा, ऑटो रिक्षा, ऑटो रिक्षा. हो, तुम्हाला इथं काय दिसतंय? जमिनीवर चालणारी वाहने दिसतंय. अजून काय दिसतंय बरं चित्राचं निरीक्षण करा, काय दिसतंय तुम्हाला? हा, चित्राचं निरीक्षण करून सांगा बरं, अजून काय दिसतंय? चित्र शहरातील आहे का गावाकडील आहे बरं? शहरातील आहे. आणि रस्त्यावर काय दिसतंय तुम्हाला?
मोठा चौक बाजूने चार चार रस्ते दिसतायत. काय आहे मधला चौक आहे आणि काय दिसतंय रे हा तुम्हाला इथे सिग्नल दिसतोय ना हा काय सिग्नल हो ना सिग्नल आणि हा काय आहे झेब्रा क्रॉसिंग आहे ना. जेव्हा सिग्नल लागतो रेड सिग्नल लागतो तेव्हा आपण काय करतो रस्ता आपल्याला जर क्रॉस करायचा असेल तर कशावरून जातो आपण झेब्रा क्रॉसिंग वरून रस्ता क्रॉस करतो ना. हो हा आहे झेब्रा क्रॉसिंग हा आहे सिग्नल हो ना. हे चित्र कशातील आहे का शहरातील आहे. आता पहिलं वाहन कोणतं दिसतंय बरं आता आपण ओळख करून सायकल. व्हेरी गुड. काय आहे सायकल. सायकल चालायला आवडते सगळ्यांना. सायकल चालायला आवडते ना सर्वांना. सर्वांना आहे ना सायकल. जसं प्रत्येक वाहनासाठी जसं पेट्रोल डिझेल हो ना. गाडीला कसं पेट्रोल डिझेल लागतं तसं सायकलला लागतं का रे पेट्रोल डिझेल. हा तसं सायकलला काय लागत नाही पेट्रोल लागत नाही डिझेल लागत नाही किंवा आता तर गाडीमध्ये सीएनजी सुद्धा निघाले तसं सीएनजी सुद्धा लागत नाही. सायकल आपण कशाने चालवतो हे सायकलला काय आहे पहा खाली सायकलला इथं पॅन्डल आहेत. आपण पॅन्डलच्या सहाय्याने सायकल चालवू शकतो ना. हा पॅन्डलच्या सहाय्याने सायकल चालवू शकतो त्याला कुठल्याही इंधनाची आवश्यकता नाही पडत हो ना. कोणतंही इंधन लागतं का म्हणजे पेट्रोल डिझेल लागतं का सायकलला त्याला कुठे टाकायला सायकल टाकण्यासाठी. हो म्हणजे ती सायकल कशी आहे इंधन विरहित आहे. सायकल कशी आहे इंधन विरहित तिला पेट्रोल डिझेलची आवश्यकता नाही पडत. मी तर काय म्हणते सगळ्या वाहनांमध्ये सायकल असे वाहन आहे त्याच्यामुळे कुठलेही प्रदूषण होत नाही. सायकलमुळे कुठले प्रदूषण होते का रे. सायकल मधून धूर निघतो का. धूर नाही निघत. त्याच्या सायकलची घंटी पण कशी असते रे तिचा आवाज जास्त मोठा असतो का. हा ट्रिंग ट्रिंग तिचा आवाज कसा सौम्य असतो ना. तिचा आवाज पण सौम्य असतो आणि ती चालवल्यानंतर आवाज सुद्धा येत नाही ना सायकलचा. आणि सायकल मधून धूर पण निघत नाही त्याच्यामुळे काय होतं वायू प्रदूषण पण होत नाही. सायकलमुळे ध्वनी प्रदूषण पण होत नाही. आणि सायकलचा अजून एक खूप छान उपयोग आहे सायकल चालवल्यामुळे आपल्या शरीराचा व्यायाम सुद्धा होतो. व्यायाम सुद्धा सायकल चालवण्यामुळे होतो. चालवता ना तुम्ही सायकल. लहान मुलांनी तर सायकल चालवल्यामुळे त्यांची उंची वाढण्यास सुद्धा मदत होते. आपल्या अंगाचे मसल स्ट्रेच होतात. सायकल हे एकदम बेस्ट वाहन आहे. सायकल कसं वाहन आहे एकदम बेस्ट वाहन आहे. तिला इंधनाची पण गरज नाही पडत. वायू प्रदूषण पण होत नाही. ध्वनी प्रदूषण पण होत नाही. आणि आपल्या शरीराचा काय होतो सायकलमुळे व्यायाम पण होतो. चालवताना आता तुम्ही सायकल रोज. ओके आता नंतरचं वाहन कोणतं वाहन आहे रे हे. बैलगाडी. बैलगाडी व्हेरी गुड. काय आहे बैलगाडी. बैलगाडीचा उपयोग कुठे होतो. शेतामध्ये तिचा उपयोग होतो. शेतकरी लोक शेतातील माल घरी आणण्यासाठी काय करतात या बैलगाडीचा उपयोग करतात. बैलगाडी कशाच्या सहाय्याने चालते. बैलाच्या हो ना. बैलगाडी बैलाच्या सहाय्याने चालते आणि तिचा उपयोग कुठे केला जातो. शेतकरी लोक करतात. शेतातील माल घरी आणण्यासाठी किंवा काही वस्तू शेतात घेऊन जाण्यासाठी या बैलगाडीचा उपयोग होतो. पाहिली का बैलगाडी तुम्ही. हो कुठे गावी पाहिली का. ओके गावाकडे. गावाकडे खूप छान. काय आहे बैलगाडी. आता नंतरचं वाहन सांगा बरं मला कोणतं वाहन आहे. घोडा गाडी. घोडा गाडी त्याला आपण टांगा सुद्धा म्हणू शकतो. घोडा गाडी किंवा टांगा
टांग्यामध्ये बसलाय का रे केव्हा? बसलात का टांग्यामध्ये तुम्ही? नाही नाही बसलात. टांगा कशाच्या साह्याने चालतो रे? घोडा. हा घोड्याच्या साह्याने टांगा चालवला जातो. जसं बैलाच्या साह्याने बैलगाडी चालवतात तसं घोड्याच्या साह्याने काय करतात? घोडा गाडी चालवतात. हो ना? घोडा गाडी किंवा आपण टांगा सुद्धा, त्याला दोन नावे आहेत, घोडा गाडी किंवा टांगा. आता नंतरचं वाहन कोणतं आहे सांगा बरं मला. हे गाडी. कोणती गाडी आहे बनी? मोटरसायकल. हा मोटरसायकल, व्हेरी गुड. काय आहे ही? मोटरसायकल. मोटरसायकलला काय घाल, कोणतं इंधन लागतं रे? तिच्यामध्ये पेट्रोल टाकावं लागतं तेव्हाच ती चालते. हो ना? मोटरसायकलला काय करावं लागतं? पेट्रोल टाकावं लागतं ना, तेव्हा ती चालते. जसं सायकलला पेट्रोलची आवश्यकता नसते तसं मोटरसायकलला काय लागतं? पेट्रोल लागतं. हो ना? आणि हिला किती चाकं आहेत बरं मोटरसायकलला? दोन चाके आहेत. आम्ही आपण हिचा उपयोग काय करू शकतो, एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी हिचा उपयोग होतो. जाताना तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत मोटरसायकलवर पण प्रवास करता ना? हो. आता नंतरच वाहन सांगा मला, हे कोणतं वाहन आहे? स्कूटर. स्कूटर, व्हेरी गुड. कोणतं वाहन आहे? स्कूटर. स्कूटरला पण किती चाक आहेत रे? दोन. दोन चाक आहे. जास्त करून हिचा उपयोग महिला करतात. हो ना? दोन. हा शहरातली शहरात फिरण्यासाठी स्कूटरचा उपयोग केला जातो. जास्त करून हिचा उपयोग कोण करतात? महिला करतात. तुमच्या मोठ्या बहिणी असेल किंवा आई असेल तर हिचा उपयोग करते ना स्कूटरचा. हो. हो. ही पण पेट्रोल वरती चालते. आता नंतरच वाहन सांगा बरं मला. ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षा, त्याला आपण मराठी मध्ये रिक्षा सुद्धा म्हणू शकतो. रिक्षा. रिक्षाला किती चाक आहेत रे? तीन. तीन चाक आहेत रिक्षाला. हो. आपण मार्केटमध्ये जाण्यासाठी किंवा थोडस बाहेर जाण्यासाठी रिक्षाचा वापर करतो. हो ना? बसलायत का रिक्षामध्ये कधी तुम्ही? हो. हो रिक्षाला. हा रिक्षाला तीन चाक असतात. कुठे मार्केटमध्ये जाण्यासाठी, थोड्याशा अंतरावर जाण्यासाठी या रिक्षाचा वापर केला जातो. हो ना? ही काय आहे? रिक्षा. आता काय, कोणते वाहन दिसते चित्रामध्ये तुम्हाला? कार आणि जीप. कार आणि जीप. कार आणि जीपला, कारला किती चाक आहेत? फोर. फोर म्हणजे चार चाक आहेत. आणि जीपला किती चाक आहेत? चार. चार, व्हेरी गुड. ही काय आहे? कार. आणि ही काय आहे? जीप. हा एका गावावरून दुसऱ्या गावाला, म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा आपण कारने किंवा जीपने जाऊ शकतो. तसं मोटरसायकलने वगैरे, मोटरसायकलने आपण जास्त प्रवास करू शकतो का? नाही करू शकत. तसं जीपचा वापर एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाण्यासाठी केला जातो. आणि ह्याच्यामध्ये किती लोक बसतात? चार ते पाच लोक, चार ते पाच माणसं बसू शकतात. बसू शकतात आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी याच्यामध्ये प्रवास करू शकतात. ठीक आहे. कार आणि जीप. कोणता कलर आहे रे कारचा? अरे लाल कलरचा आहेत ना. ओके. आता नंतरच वाहन कोणतं आहे? एम्बुलन्स. त्याचं मराठीतून नाव येतं का कोणाला? मराठीत काय म्हणतात त्याला? डॉक्टर गाडी. डॉक्टर गाडी. ओके. त्याला मराठीत म्हणतात रुग्णवाहिका. काय आहे? रुग्णवाहिका. हिचं काम काय असतं बरं? एम्बुलन्स. एम्बुलन्सलाच रुग्णवाहिका असं मराठीतून म्हणतात.
काय काम करते बरं ही? काय काम करते ॲम्ब्युलन्स, रुग्णवाहिका? कोण सांगतय? हॉस्पिटल मध्ये घेऊन जाते. हा, हॉस्पिटल मध्ये घेऊन जाते. आजारी माणसांना कुठे घेऊन जाते? ही हॉस्पिटल मध्ये घेऊन जाते ना. आजारी माणसांना रुग्णवाहिका हॉस्पिटल मध्ये घेऊन जाते आणि हॉस्पिटल मधून आपण ठीक झाल्यानंतर ती घरी पण आणून सोडते, हो ना. आणि हिला एक विशिष्ट प्रकारचा आवाज असतो, हो ना. रुग्णवाहिकेला विशिष्ट प्रकारचा आवाज असतो ना. हिला काय म्हणतात? रुग्णवाहिका. ही रुग्णांना म्हणजे आजारी माणसांना हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाते. आता नंतरचं वाहन सांगा बरं. ट्रक. काय आहे? ट्रक. ट्रक आहे का ही? बस. ही आहे अग्निशामक गाडी. पाहिली का तुम्ही? नाही. फायर ट्रक. हा, त्या काय काम करते बरं ही? आग विझवते. हा, आग विझवते. एखाद्या घराला किंवा फॅक्टरीला कोणत्याही ठिकाणाला आग लागल्यानंतर कोणाला बोलवलं जात? कोणाला बोलवलं जात आग विझवण्यासाठी? फायर. हा, फायर म्हणजे त्याला मराठीतून म्हणतात अग्निशामक गाडी. आग विझवण्यासाठी अग्निशामक गाडीला बोलवलं जात आणि काय काम करते? आग विझवण्याचं काम करते. कोणती गाडी आहे ही? अग्निशामक गाडी. हा, अग्निशामक गाडी. आता ही कोणती, कोणते वाहन आहे? बस. बस. पण कोणती बस आहे बरं ही? कोणती बस आहे ही? स्कूल बस. स्कूल बस. स्कूल बस काय करते रे? स्कूल बस स्कूलला नेऊन सोडते. हा, स्कूल बस काय करते? मुलांना शाळेत नेऊन सोडते आणि शाळेपासून घरी घेऊन येते, हो ना. स्कूल बस मध्ये बसून शाळेत जाता ना तुम्ही? हो. हा, स्कूल बस काय काम करते? मुलांना शाळेत सोडते आणि शाळेतून घरी घेऊन येते. आता ही कोणती वाहन आहे? बस. बस. बस मध्ये पण आपण एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास करू शकतो. कोणते वाहन आहे हे? बस. हे काय आहे? ट्रक. ट्रक. काय आहे? ट्रक. हा, ट्रकचा वापर कशासाठी केला जातो? वाळू. हा, एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये माल वाहतुकीसाठी ट्रकचा वापर केला जातो. कशासाठी वापर केला जातो ट्रकचा? एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे जाणे. हा, एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे जाणे म्हणजे माल वाहतुकीसाठी या ट्रकचा वापर करू शकतो आपण. बस मध्ये किंवा कार मध्ये जास्त माल नेऊ शकतो का? जसं ट्रक मध्ये आपण खूप सारा माल भरून एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये माल घेऊन जातो, नाही घेऊ शकत. तसं ट्रकचा वापर जास्त माल किंवा जड माल जो असतो तो एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये नेण्यासाठी या ट्रकचा वापर केला जातो. ट्रकचा वापर माल वाहतुकीसाठी केला जातो एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये घेऊन जाण्यासाठी. आता हे काय आहे? कोणतं वाहन आहे हे? Thank you.
ट्रॅक्टर पाहितलंय का तुम्ही ट्रॅक्टर? पाहितलंय रे ट्रॅक्टर? शेतात शेतात काम, हो शेतामध्ये काम करण्यासाठी या ट्रॅक्टरचा वापर केला जातो ना. शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर होतो. ओ काय आहे हा ट्रॅक्टर. हा शेती कामासाठी याचा वापर केला जातो ट्रॅक्टरचा. ट्रॅक्टरला किती चाक आहेत? चार चाक असतात ट्रॅक्टरला. ट्रॅक्टरचा उपयोग कुठे केला जातो? हा ट्रॅक्टरचा वापर मोठे चाका आणि पुढचे छोटे चाका. हा व्हेरी गुड. मागचे दोन चाका कसे असतात? मोठे असतात आणि पुढचे दोन आहेत छोटे ना. आणि ट्रॅक्टरचा वापर कुठे केला जातो? शेती शेती करण्यासाठी या ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. आता ही काय रेल्वे? रेल्वे त्याला मराठीतून काय म्हणतात? बरं रेल्वे खूप छान. मराठीतून काय नाव आहे? आगगाडी. हा आगगाडी. तिला काय म्हणता? आगगाडी. आगगाडी कशी धावते रे? झुकु 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 धावते ना. झुकु 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 झुकु. हा झुकु 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 आगे न गाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी पळती झाडे पाहूया जाऊया. आगगाडीत बसून? हो. हा कशी धावते ही आगगाडी? झुक 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 धावते ना. हा आणि ह्याच्यामधून झाड कसे दिसतात रे? आपण खिडकीतून आगगाडीच्या खिडकीतून बाहेर पाहतो तेव्हा आपल्याला झाड कशी दिसतात? एकदम मोठी मोठी दिसतात आणि अशी पळत पळत दिसतात ना झाडे. झाड खूप दिसतात झाड. हा धावतानी दिसतात ना झाड तुम्हाला? हो. हा तुम्हाला गाणं ऐकलंय ना तुम्ही झुक 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 आगे न गाडी. हा झुक 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 आगे न गाडी. आणि आपण अगेन आगगाडीत बसून कुठे जातो? मामाच्या गावाला जातो. मावशीच्या गावाला जातो. हा मामाच्या गावाला जातो. आणि आपल्याला या गाडीमध्ये बसल्यानंतर झाड खूप धावतानी दिसतात. खूप गाडी झाड खूप धावताना दिसतात. हा झाड खूप धावतानी दिसतात. एका शहरातून आपण जास्त काय करतो? आगगाडीनी करतो. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी करतो ना याचा उपयोग. आणि आगगाडी कशावर धावते रे? आगगाडी ही रुळावरून धावते हो ना. आणि हिचा उपयोग एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जात. आता आगगाडीचे आणखी प्रकार आहेत. आता हे कोणत्या दिसतायत बरं? कोणत्या ट्रेन दिसताय तुम्हाला? रेल्वे दिसतायत? मेट्रो. हा मेट्रो. आणि दुसरी कोणती आहे? बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेन व्हेरी गुड. ही आहे मेट्रो आणि ही आहे बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेन खूप जोरात धावते. मेट्रो किल्ला तुम्ही मुंबईमध्ये? हा मेट्रो आणि बुलेट ट्रेन हे रेल्वेचे अजून प्रकार आहेत आगगाडीचे. आता ही काय आहे? रेल्वे. रेल्वे तिला काय म्हणतात बरं? तिला एक असं विशिष्ट नाव आहे. काय म्हणतात तिला? रेल्वे आहे पण काय म्हणतात तिला? लोकल ट्रेन. हा लोकल ट्रेन व्हेरी गुड. काय म्हणतात तिला? लोकल ट्रेन. हो बसलाय का तुम्ही लोकल मध्ये? लोकल ट्रेन कुठायला जाई? मुंबईची लोकल ट्रेन. ओके
आता आपण काय पाहिली, आता सर्व जमिनीवर चालणारी वाहनं पाहिली. आता दुसऱ्या प्रकारची वाहनं पाहत आहोत, हवेत चालणारी वाहने. आता हवेत कोणकोणती वाहने चालतात? विमान, हेलिकॉप्टर, पॅराशूट. आता हे कोणतं वाहन आहे सांगा बरं मला? एरोप्लेन. विमान. विमान कुठे धावत? विमान कसं चालतं? हवेमध्ये चालतं ना. हो. हो, पाण्यावर नाही, जमिनीवर नाही, तर ते कुठे चालतं? हवेमध्ये चालतं. त्याचा उपयोग, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? एका गावावर म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाण्यासाठी, म्हणजे दूरचा जर प्रवास करायचा असेल तर आपण विमानाने करू शकतो. एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाण्यासाठी किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी कमी वेळात आपण याच्या सहाय्याने जास्त दूरचा प्रवास करू शकतो. हो ना, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी कारने जाऊ शकतो का? आपण कारने, रेल्वेने जाऊ नाही शकत, म्हणून विमानाचा उपयोग केला जातो एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी. हे काय आहे? विमान. विमान कुठं हवे धावते. दुसरं वाहन कोणतं आहे? हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर कुठं कुठे धावते? आकाशात. हा, हे कुठे धावते? आकाशामध्ये. आकाशामध्ये. व्हेरी गुड. आता हे कोणतं वाहन आहे? पॅराशूट. पॅराशूट. हा, पॅराशूट पण कुठे असते? आकाशामध्ये धावते. हा, आकाशामध्ये धावते किंवा आकाशामध्ये उडते. हो ना. हो. हा, आता कोणती वाहने पाहिली आपण? हवेत चालणारी वाहने, विमान, हेलिकॉप्टर आणि पॅराशूट. आता आपण पाहूया पाण्यात चालणारी वाहने. पाण्यात कोणकोणती वाहने चालतात? बोट, शिप, ड्राय बोट, सबमरीन. बोट, शिप. आता मला सांगा बरं, हे कोणतं वाहन आहे? जहाज. कोणतं वाहन आहे? जहाज. कशावर चालत? ते चालते जहाज पाण्यावर चालते. पाण्यामध्ये चालते. याचा उपयोग कशासाठी केला जातो? एका शहरामध्ये दुसऱ्या शहरामध्ये जायला. हा, खूप छान. एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये जाण्यासाठी, म्हणजे आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो. आणि याचा उपयोग माल वाहतुकीसाठी सुद्धा केला जातो. एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल वाहतूक करण्यासाठी सुद्धा या जहाजाचा उपयोग केला जातो. आणि कुठे कुठे धावते? हे पाण्यावर चालते. कसे चालते वाहन? पाण्यावर चालते. रस्त्यावर चालत ना? रस्त्यावर चालते काय? नाही, पाण्यामध्ये चालते. पाण्यावरती चालते हे वाहन. काय आहे? जहाज. आता हे कोणतं वाहन आहे? बोट. बोट. बोट कशावर चालते? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये चालते. बोट मध्ये बसलाय का कधी तुम्ही? हो, बसलाय ना. केलाय ना बोट प्रवास? जास्त करून याचा उपयोग मच्छीमारी करण्यासाठी सुद्धा या बोटीचा उपयोग केला जातो. हो, आता आपण पाहिली पाण्यावर चालणारी वाहने, जहाज आणि बोट. पाण्यावर चालणारी वाहने, जमिनीवर चालणारी वाहने आणि हवेत उडणारी वाहने. आपण तीन प्रकारची वाहने पाहिली. समजली सर्वांना? हो. हो, आता आपण काय करूया, उजळणी घेऊया आजच्या पाठाची.
आता मी प्रश्न वाचते आणि खाली ऑप्शन आहे ते सुद्धा वाचते, तुम्ही मला बरोबर उत्तर सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे, खालील पैकी पाण्यात चालणारे वाहन ओळखा. ए जहाज, बी बस, सी रिक्षा. कोणतं जहाज काय चालत पाण्यावरती? जहाज. बस, रिक्षा ही हे जमीन चालतात. जहाज कुठे चालत? पाण्यावर चालत. हो, खूप छान. आता दुसरा प्रश्न पहा, आग विझवण्यासाठी कोणत्या गाडीचा वापर केला जातो? ए बस, बी ट्रक, सी अग्निशामक गाडी. अग्निशामक गाडी. व्हेरी गुड. अग्निशामक गाडी. हा, अग्निशामक गाडी. आग विझवण्यासाठी गाडीचा वापर केला जातो? बस. अग्निशामक गाडी. हा, बसचा किंवा ट्रकचा वापर नाही केला जात. कोणत्या गाडीचा वापर केला जातो आग विझवण्यासाठी? अग्निशामक गाडी. हो, खूप छान, अग्निशामक गाडी. आता प्रश्न क्रमांक 3, खालील पैकी हवेत चालणारे वाहन ओळखा. ए जीप, बी विमान, सी ट्रेन. विमान. हवेत काय चालत? विमान. व्हेरी गुड. हवेत चालणारे वाहन आहे विमान. जीप किंवा ट्रेन हवेत चालते का? हा, हवेत चालणारे वाहन आहे विमान. प्रश्न क्रमांक 4, रुग्णांना हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी कशाचा वापर करतात? एम्ब्युलन्स. हा, एम्ब्युलन्स. व्हेरी गुड. हा, आणि त्याला मराठीतून काय म्हणतात? रुग्णवाहिका. वाहिका. हा, रुग्णवाहिका. रुग्णांना हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा उपयोग करतात. हो ना. रुग्णांना म्हणजे आजारी माणसांना, जे आजारी असतात ते काय असतात? रुग्ण. त्यांना नेण्यासाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग केला जातो. आता आपल्याला काय करायचे आहेत? जोड्या लावायच्या आहेत. एक साईडला तुम्हाला दिलेले आहेत वाहनांची नावं आणि दुसऱ्या साईडला दिलेले आहेत त्याचे उपयोग किंवा त्या गाडीविषयी माहिती. वाहनांची नावं दिलेली आहेत एक साईडला. कोण वाचतंय बरं वाहनांची नावे? हा, पहिलं ऑप्शन आहे दोन चाकी वाहन. दोन नंबर आहे शेतीसाठी वापरणारे वाहन. नंबर आहे रुळावर चालणारी गाडी. आणि चार नंबर आहे माल वाहतूक करणे. आणि पाच नंबर आहे हवेत उडणारे. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये दिलेले आहे तुम्हाला वाहनांची नावे. तर मला सांग बरं, दोन चाकी वाहन कोणते आहे? ऑप्शन मध्ये सांगा बरं. हेलिकॉप्टर, आगगाडी, ट्रॅक्टर, मोटरसायकल, ट्रक. कोणतं आहे दोन चाकी वाहन? मोटरसायकल. मोटरसायकल. व्हेरी गुड. दोन चाकी वाहन कोणतं आहे? मोटरसायकल. म्हणजे त्याला किती आहेत? मोटरसायकलला किती चाक आहेत? दोन चाक. हो ना. ट्रॅक्टर. दुसरा. हा, शेतीसाठी वापरणारे वाहन कोणतं आहे? ट्रॅक्टर. शेतीसाठी वापरणारे वाहन आहे ट्रॅक्टर. खूप छान. ट्रॅक्टरला किती चाक असतात? चार असतात. आणि त्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. आता तीन नंबर, रुळावरून चालणारी गाडी. रुळावरून चालणारी गाडी. आगगाडी. खूप छान, आगगाडी. रुळावरून चालणारी गाडी काय आहे? आगगाडी. हो, आगगाडी कशी धावते?
जुग 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 करत धावते ना रुळावरून. हा चार नंबर आहे माल वाहतूक करणे. माल वाहतूक करण्यासाठी कोणत्या वाहनाचा उपयोग केला जातो? माल वाहतूक ट्रक. व्हेरी गुड. माल वाहतूक करण्यासाठी ट्रकचा वापर केला जातो. फास्ट नंबर हवेत उडणारे हेलिकॉप्टर. हवेत काय उडत? हेलिकॉप्टर. दोन चाकी वाहन आहे मोटरसायकल. शेतीसाठी वापरणारे वाहन आहे ट्रॅक्टर. रुळावरून चालणारी गाडी आगगाडी. माल वाहतूक करण्यासाठी वापरणारे ट्रक आणि हवेत उडणारे हेलिकॉप्टर. समजलं सगळं? हो. कोणत्या वाहने पाहिजे? तीन प्रकारची वाहने पाहिजे. कोणकोणती पाहिजे? हवेत उडणारी, जमिनीवर चालणारी आणि पाण्यावर चालणारी. तर मला जमिनीवर चालणारी वाहनांची नाव सांग बरं. जहाज, बोट. जमिनीवर चालणारी वाहने सांगा बरं मला कोणती आहे जमिनीवर चालणारी वाहने. बस. 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 हा बस, कार. बस, कार, ट्रक, ट्रॅक्टर, रिक्षा, मोटरसायकल. हा व्हेरी गुड. आणि पाण्यावर चालणारी वाहने. बोट आणि जहाज. खूप छान. आणि हवेत उडणारी वाहने. हेलिकॉप्टर आणि विमान. हेलिकॉप्टर आणि विमान. आणि अजून कोणतं आहे? पॅराशूट. कुठे चालत? मध्ये उडतात ही वाहन. तीन प्रकार समजली तुम्हाला? विमान, रिक्षा आणि मोटरसायकल. हा खूप छान. आता तुम्हाला एका वाहनाचं चित्र दाखवते मी तुम्हाला. हे कोणतं वाहन आहे ते मला सर्वांनी सांगायचं आहे. आता हे कोणतं वाहन आहे बरं? हेलिकॉप्टर. हा हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर आणताना तुम्हाला तुमचे आई वडील खेळण्यासाठी आणतात ना खेळीमध्ये. हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर कुठे राहत? चालत. हा हवेत उडत हेलिकॉप्टर. हो ना. तर हेलिकॉप्टर. हा हेलिकॉप्टर काय आहे? हेलिकॉप्टर.